वारिस पठाण जे आहेत एमआयएमचे माजी आमदार, त्यांनी असं म्हणलंय की आम्ही 15 कोटी आहोत पण 100 कोटींना वर्चस्व. वारिस पठाण मूर्ख आहे, मूर्खासारखं त्या ठिकाणी बेताल वक्तव्य वारिस पठाण या ठिकाणी करतोय. आणि मला वाटतं अशा प्रकारचं वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणं हे योग्य नाही आहे. आणि वारिस पठाणला मी इशारा देऊ इच्छितो की आपण केवळ बोलत आहात, उद्या जर या ठिकाणी देशातल्या जनतेचे नागरिकांचे हात वर उचलले गेले तर वारिस पठाणला त्या ठिकाणी भारी पडेल, अशा प्रकारचा नम्रपणे इशारा मी देऊ इच्छितो. नाही हे आता लोक आता आम्ही विचारणार की आपलं सरकार आल्यानंतर 3 महिन्यात काय केलं, आणि दुर्दैवानं महाराष्ट्रातील जनतेला काहीच हे देऊ शकले नाहीत. उलट जी कामं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालील सरकारने केली ती स्थगिती देण्याचं काम सुरू आहे, आणि म्हणून मग आपल्या विकास कामांपासून दूर पडायचं आम्ही काही करू शकलो नाही, म्हणून अशा प्रकारचं चौकशीचं फार्स उभं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.